सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वत्र साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्ते 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 नमो नमः। नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी कादंबरी पाटील, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या लाडक्या चॅनलमध्ये स्वागत। आज मी तुम्हा सर्वांना नवरात्र उत्साहाविषयी थोडक्यात माहिती देणार आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव मोठ्या उत्सवात आनंदात साजरे केले जातात। त्याचपैकी नवरात्र हे देवीचे उत्सव भारतात सर्वत्र मोठ्या उत्सवात साजरे केले जाते। गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर वेद लागतात ते नवरात्रीचे। त्यावेळी मधील पितृपुंजारवाडा कधी संपतो ते कळतच नाही। अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते। ह्या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र असेही म्हटले जाते। शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे। हिंदू धर्मात देवीशी विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते। वासंतिक नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते। शारदीय नवरात्र हे म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते। भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येक कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा कृत्य घडते। दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूत ही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते। दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते। अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून आदिमयाचे 9 दिवस मनोभावाने पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव। हा सण 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे। पावसाळा बहुतेक संपलेला असतो। शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात। अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते। देवारात अखंड नंददीप, दररोज झेंडूची फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीची पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्रीचे व्रत केले जाते। कोणतेही नवरात्र हे साधारणपणे 9 दिवसांचे असते, पण तिथी क्षय झाल्याने ते 8 दिवसांचे किंवा वृत्ती झाल्यास 10 दिवसांचे असू शकते। चंपाष्टीचे नवरात्र फक्त 6 दिवसांचे असते। नवरात्र हे एक काम्य व्रत आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो। त्यासाठी घरात पवित्र जागी 16 हातांचा मंडप उभारतात। तेथे एक वेदी तयार करतात। नंतर त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात। मूर्ती नसल्यास नवार्ण्य यंत्राचं स्थापन करतात। यंत्र शेजारी एक घट स्थापन करून त्याची व देवीची यशाविधी पूर्ण पूजा करतात। व्रतधारी व्यक्तीने 9 दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतसह राहायचे असते। अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हे व्रत चालते। या व्रतात 9 दिवस सप्तशीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात, घटावर रोज 1 किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात, क्वचितच होम हवन व बलिदानही करतात। दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात। परडीत काळी माती घालतात, त्यात एक सुगडं ठेवतात, त्याला कुंकवाची 5 किंवा 7 बोटे काढतात। त्या सुगडाच्या तोंडावर 9 विड्यांचे पाने लावतात, त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात। त्या श्रीफळालाच देवीचं मुखोटवा मानून हळद कुंकू लावतात, हार वेणी गजरा घालतात। घटाखालच्या काळ्या मातीत 7 प्रकारचे धान्य पेरतात। या घटाजवळच अखंड दिवा लावतात, त्या दिव्याची काळजी घेतली जाते। दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान, तसेच या घाटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात। सकाळ संध्याकाळ देवीची मनोभावाने पूजा केली जाते, उपासना केली जाते, कारण रात्रीची वेळ ही उपासनेने उत्तम असते। रात्री मन शांत स्थिर असते, त्याची एकाग्रता तात्म्य भाव लवकर साधतो। एक दिवसाने घटाखालच्या मातीत पेरलेले धान्य हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता याने अंकुरते
हळूहळू वाढू लागते तेच त्या देवीचं घटावरचं दर्शन असते. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवत्यीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले. देवीचे उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रूपांची नावं असून दुर्गा, काली, चंडी, भैरवा, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कृष्णा मांडी, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी व नवमी सिद्धिदात्री. नवरात्रीतील नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांची माळ घालण्याची प्रथा आहे. पहिली माळ शेवंता आणि सोनसाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ, दुसरी माळ अनंत मोगरा, चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ, तिसरी माळ म्हणजेच गोकिर्णीचे किंवा कृष्णकमलाचे फूल म्हणजेच निळे फुले, चौथी माळ केशरी किंवा अथवा भगवी फुले अबोली तेरडा, पाचवी माळ बेलपत्र. सहावी माळ करदळीचे फुलं. सातवी माळ झेंडू किंवा नारंगीची फुले. आठवी माळ तांबडी फुले म्हणजेच कमळ, जास्वंद, कणेर किंवा गुलाबाची फुले. नवमी माळ म्हणजेच कुंकुमार्चन केले जाते. नवरात्र उत्सवातील साड्यांचा रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना नवरात्र उत्सवाशिवाय अलीकडील काही वर्षात जोडली गेल्यास दिसून येते. नवरात्रीतील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिषांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे. देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसविली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशा प्रकारच्या नवरात्रीतल्या दिवसात त्या ठराविक रंगाच्या साड्या नेसतात. तर पहिला रंग आहे करडा म्हणजेच 17 ऑक्टोबर शनिवार. दुसरा रंग आहे नारंगी. तिसरा रंग आहे पांढरा. चौथा रंग आहे लाल. पाचवा रंग आहे गहन निळा. सहावा रंग आहे पिवळा. सातवा रंग आहे हिरवा. आठवा रंग आहे मोर पिसी म्हणजेच मोर हिरवा. आणि नववा रंग आहे जांभळा. अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे. म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असे म्हणतात. 3.5 मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी सीमालघन, क्षमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही 4 कृत्य करावयाची असतात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात. रामाने 9 दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनाने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे.
प्रत्येक वर्षी देवी आगमन अनेकविध वाहनांवरून होते. देवी भागवत पुराणात देवीचे आगमन कोणत्या वाहनांवरून होईल होते याबाबत सविस्तर भाष्य केलेले दिसते. आठवड्यातील दिवसानुसार वेगवेगळ्या वाहनांवरून देवीचे आगमन होत असते. देवी भागवत पुराणातील श्लोकानुसार देवीचे आगमन यावर्षी अश्वरूढ होईल. दुर्गा देवीचे आगमन भविष्यातील घटनांविषयी संकेत देत असते. सामान्यपणे 9 दिवस नवरात्र साजरं केले जाते, मात्र यंदा सन 2020 मधील नवरात्र 8 दिवसांचे असणार आहे. पंचांगाच्या गणनेनुसार यावर्षी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी येत आहे. काही जाणकारांच्या मतानुसार 24 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 6:58 अष्टमी असेल आणि त्यानंतर नवमी तिथून सुरू होईल. त्यामुळे यंदाचे नवरात्र हे 9 दिवसांऐवजी 8 दिवसांचे असेल असे सांगितले जात आहे. घटस्थापनेचा मुहूर्त. शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापने केले जातात आणि नवरात्राला आरंभ होतो. शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 6:27 ते 10:13 घटस्थापना करण्याचा मुहूर्त आहे. देशभरात नवरात्रीचा धूम असते. शारदीय नवरात्रीच्या देशातील राज्यानुसार महत्त्व वेगळे आहे. नवरात्रोत्सव एकच असला तरी ती साजरी करण्याची पद्धत भिन्न असल्याने प्रकर्षण दिसून येते. दुर्गा पूजनासाठी सर्वश्रेष्ठ नवरात्र. काही धार्मिक ग्रंथांनुसार दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. शारदीय नवरात्री 9 दिवस त्या अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्राच्या प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपाचे पूजन केले जाते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंब सुख शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब व अनेक लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओसह. तिथपर्यंत हसत रहा, निरोगी रहा. धन्यवाद.